ही माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा. कोण लाईक करत नाही, खाली बघतात आणि सोडून देतात, तसं करू नका प्लीज, असं बोलायला पाहिजे. नमस्कार, मी स्मिता आपले स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत कालवाची रेसिपी. तर मी ही कालवं स्वच्छ धुवून घेतली आहे, धुवून साफसुथरं घ्यायची. आणि इथे एक दगडाचा तुकडा असते, त्याचे साफ करताना तुम्हाला इथे कडक लागणार, तो धुताना साफ करून घ्यायचं, काढून टाकायचं, नाही तर तो दाढेखाली वगैरे आलं तर ते चांगलं होणार नाही, लागणार नाही. त्याच्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया. घरचा एक चमचा गरम मसाला आहे, अर्धा चमचा हळद आहे, एक चमचा लाल मसाला घेतलाय, एक चमचा चिकनचा मसाला घेतलाय. साहित्याप्रमाणेच हे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे, छोटी दोन टोमॅटो चिरून घेतले आहे, त्याचप्रमाणे कोथिंबीरसुद्धा घेतली आहे, कोकम घेतलं आहे, त्याच्यातला एकच तुकडा मी टाकणार आहे, आणि ही लसूणची पेस्ट घेतली आहे. ही पहिली लसूण आपण भाजून घ्यायची आहे थोडीशी. आता कांदा टाकून घेते. कांदा लाल होईपर्यंत आपण सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कांदा. आपला कांदा भाजून झालेला आहे, त्याचप्रमाणे आता हे टोमॅटो टाकते. टोमॅटोचं जरा टोमॅटो चांगली त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. त्याचप्रमाणे हे मी मसाले घेतले होते तेही टाकून घेते. तर आपली हे मसाला झालेला आहे, तर हे आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे मी जेव्हा बाजारातनं आणलं तेव्हा हे छानसे धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने आणि ठेवून दिलं होतं. तर त्याच्यानंतर हे पाणी दुधासारखं आलं आहे, तर ते आपण टाकून द्यायचं नाही, त्या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं. तर ते आपण आता ह्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि चांगलं शिजवून घेऊया. थोडं पाणी ओतून घेऊया. आता आपण ह्याच्यात थोडं अजून पाणी टाकून घेऊया आणि शिजवून घेऊया. इतकं पाणी आपण घालायचं त्याच्यामध्ये. चवीनुसार आपण हे मीठ पण टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकताना चवीप्रमाणे थोडंसं कमी टाकावं, तर कारण ते थोडेसे खारच असतात, त्यामुळे मी हे जे कोकम घेतलं होतं ते पण आपण टाकूया. त्याचप्रमाणे कोथिंबीर पण टाकून घेते. कालवाची रेसिपी आपली झालेली आहे. जर ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.